ब्रह्मलिंग श्री संत शिरोमणी भागवत बाबा चिखलीकर यांच्या कृपाशीर्वादाने समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरकर यांचे प्रवचन। Krishna Krishna Hare Rama Hare Rama Hare Krishna 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 Hare Rama Hare Krishna Hare Rama Hare Krishna Hare Krishna Hare Rama Hare Rama Hare Krishna 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 Hare Rama 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 कल्पाक्षी भावित्या कुला माझ्या सकला हरिचरसा कल्पने शिवादा न कोणे काळी ही संत मंडळी सुखिया स्वप्रस्तुत चिंदळू वर्ष करतो मनाने स्वतः सज्जन परमेश्वर परमात्म्याच्या कृपेने थोर संतांच्या श्रद्धाने व सर्वांच्या सेवेसाठी कीर्तन रूप सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाचं खातं सांभाळावं ज्ञानोपरायण वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाचं खातं सांभाळावं ज्ञानोपरायण वैराग्याचं खातं सांभाळावं तुकोपरायण भक्ती प्रेमाचं खातं सांभाळावं नामदारायण गुरु शिष्याचं खातं सांभाळावं निळोपरायण दासत्वाचं खातं सांभाळावं मारुतीरायण दासीचं खातं सांभाळावं जनाबाईनं पतिव्रतेचं लक्ष खातं सांभाळावं अत्रीच्या अनुसयेनं पती सेवेचं व्रत सांभाळावं सीतेनं आणि मन वाक्य पुन्हा ऐका मरुतीसारखा ब्रह्मचारी नाही मासासारखा पोहणारा नाही गरुडासारखा भरारी मारणारा नाही माणसासारखा दुसरा देह नाही विठाल विठाल अभंग नामदारायणचा आहे आणि तोही देवाकडे मागणी करणारा अभंग आहे मागण्यापूर्वी तीन वाक्य ध्यानात ठेवा मागणाऱ्याला त्या गोष्टीची गरज असावी ज्याच्याकडं मागायचं आहे त्याच्याकडं ती गोष्ट असावी आणि असली तरी देण्याची कॅपॅसिटी असावी विठाल विठाल मागण्यापूर्वी ती गोष्ट असावी एक वाक्य पुन्हा ऐका मागण्यापूर्वी त्याला त्या गोष्टीची गरज असावी नीड ऑफ ए थिंग त्या गोष्टीची गरज असावी ती गोष्ट
आकडा आहे त्याची देण्याची कॅपॅसिटी असावी. अदरवाईज आंधळ्याला रस्ता विचारणं जसा मूर्खपणा ठरेल, मुक्याच्या ताब्यात माईक देणं जसा गाढवपणा ठरेल, बैल्याला अभंग विचारणं जसा मूर्ख शिरोमणीचा कळस ठरेल, तसं माणसासारखं न जगता माणसात राहणं हाही एक गाढवपणा ठरेल. विठ्ठल 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 माणसं वेगळी आणि माणसासारखं जगणं वेगळं. कळलं तर पहा, मागावं कुणी ज्याच्याकडं नाही त्यानं. खालच्या भाषेत जाऊन सांग, हुंडा कुणी घ्यावा ज्याला दोन टाइम बायकोला भाकरी घालायची दानत नाही त्याने. विठाल 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 भीक कुणी मागावी ज्याच्याकडं नाही त्याने. ज्याच्याकडं नाही त्याने भीक मागावी. भीक मागतो तो भिकारी असतोच, नो डाऊट अबाउट इट. त्याच्यावर संशय घेणं जसं शक्य नाही. भीक भिकाऱ्यानं मागावी तसा हुंडा कुणी मागावा, स्टँडर्ड भिकाऱ्यानं मागावा. विठाल विठाल हुंडा म्हणजे तिच्या बापानं दिलेली खानवाला आहे, पैसे घेऊन गप्पस. विठाल 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 हुंडा कुणी मागावा आणि कुणी घ्यावा, कुणी कुणाकडे मागावं तो प्रश्नच असा आहे. एक वाक्य चांगलं ध्यानात ठेवा, यदा कदा ती संपत्ती असेलही भीक मागण्यापूर्वी, वाक्य नीट ऐका, भीक मागण्यापूर्वी त्याच्याकडे ती गोष्ट नसावी आणि असूनही. एक वाक्य पुन्हा इथपर्यंत आपण आलतो, यदा कदा ती संपत्ती असेल आणि कितीही असली तरी राहुणा इतकी नसेल. विठाल विठाल असेल आपल्याकडे असून असून काय असणार आहे. टाटा समोर शिरा मार्शल इंडिका एखादा बंगला क्लास ऑफिसर सारख्या इष्ट की जिंदगी असेल. बस आमच्या रावणाकडे पूर्ण लंका सोन्याची होती, त्यातलं आपल्याकडे काहीच नाही. असली एक अंगठी तरी ते बोट निवडून चालते आणि ती बी दुसऱ्याची मांडव परत नाही मिळेल, याची इकत घेण्याची कॅपॅसिटी नाही. असून असून काय असणार आहे. एकाच्या बोटात दोन अंग ठेवता तो बाजारात गेला. बाजारात गेल्यानंतर भाजीवाल्या बाई समोर उभा राहिला, उभा राहिला, शायनिंग मारायला लागला. आता माणसं कुठे शायनिंग मारतील सांगता येत नाही. शायनिंग मारायला लागल्यानंतर तो त्या बाईला म्हणे, वांगे कसे बटाटे कसे, वांगे कसे बटाटे कसे, वांगे कसे, आलं कसंय, कोथिंबीर कसंय. आता तिनं ओळखलं याला कांता रोग झालाय. ती ताई फिट होती, तिच्या दंडामध्ये दोन तोळबंद्या होत्या. ती म्हणली, वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये, वांगे 3 रुपये, बटाटे 2 रुपये. जे पी सीटा खून गेलं तर अजूला आलं नाही. विठाल विठाल आपल्यापेक्षा जगात श्रीमंत आहेत. पहिलं वाक्य ध्यानात ठेवा, आपल्यापेक्षा जगात श्रीमंत आहेत. खरी श्रीमंती कोणती याचा विचार करा. ऐका खरी श्रीमंती कोणती. आता एक वाक्य ध्यानात ठेवा, जगात जे दिसतंय ते खोटं आहे आणि जे दिसत नाही ते खरं आहे. वा एकाला विचारलं काय म्हणलंय, तुम्ही मफलर घातली काय म्हणणार आहे. त्याने सांगितलं थंडी वाजते, ऐकू आली अजिबात नाही, दिसली नाहीच, पाहिली नाहीच, नाही का आहेच. स आहे आणि स हा षष्टीचा सला ते सला नेतेचा प्रत्यय आहे. ही सेन्सिअलिटी आहेच. मग थंडी दिसत नसताना आहे. एकाला विचारलं का तुमचा श्वासवास काय, म्हणले चालू आहे, पाहिलाय, म्हणले अजिबात नाही. मग नाका वाटा बाहेर पडतं त्याला तुम्ही श्वासवास कसे म्हटलं. त्याच्याशिवाय तर तुम्ही जगू शकत नाही. मग अशी एखादी बाटली घ्या आणि त्या बाटलीमध्ये तुमच्या नाकातून बाहेर पडलेला श्वासवास जरा अर्धी बाटली भरा आणि म्हटलं दाखवा बोटाने. शक्य नाही, श्वासवास नाही आणि दिसतोय, श्वासवास दिसत नाही पण आहे. कारण श्वासवासाशिवाय माणूस जगूच शकत नाही तरी दिसत नाही. तसं देव दिसत नाही, देव दाखवता येत नाही, देव सांगता येत नाही, देव आहेच. याच्यात कुणी संशय घ्यायचं काम नाही.
आणि पाहायचा असला कोणाला तर त्यानं 10 मिनिटं नाक दाबून धरा. मेलं समजायचं जागे. मग आता एक विचार करा, थंडी नसताना दिसत नसताना स्वेटर घालता, थंडी दिसत नसताना स्वेटर घालता, देव श्वासोश्वास दिसत नसताना जिवंत राहता, मग देव दिस न दिसता मानायला काय गॅस्ट्रो झालाय? मानायलाच पाहिजे. आणि देव मानायला पाहिजे ना, देव आहेच याच्यात कुणी संशय घेण्याचं कारण नाही. मग देव 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 म्हणजे नक्की काय? व्हॉट इज द टर्म एक्झॅक्ट मिनिंग टी हे व्हॉट इज द एक्झॅक्ट टर्म मिनिंग गॉड? देव म्हणजे नक्की तरी काय? काय देव भाटगड आहे? बऱ्याच वेळा आता महाराष्ट्र म्हणजे देव बडून मिळण्याची फॅक्टरी आहे. महाराष्ट्र इतके देव कुठंच नाही. एका माणसाला वाटून घेतले तर 1.5 देव येईल. महाराष्ट्रात कोणता देव नाही. दगडाला सिंदूर चोळला का देव तयार झाला. महाराष्ट्राची स्थिती अशी आहे. आणि महाराष्ट्रात अजून एक चक्र उलट आहे. आंघोळ न करणारा अचानक देव अंगात येतो. नित्यनियमाने जागणार अचानक. महाराष्ट्रात एक वैशिष्ट्य आहे, ज्याच्या काळात मळा नाही, कपडाला गंध नाही, कधी देव केला नाही, कधी धर्म केला नाही, कधी पेल्याशिवाय झोपला नाही, त्याच्या अंगात देव येतो. आम्ही बरगड्या तुटस्तवर आधवत होतो, आमच्या स्वप्नात नाही. आणि हे पितळ तर याच्या अंगात येतोय, देवाचंही काही कळत नाही. एक वाक्य ध्यानात ठेवा, देव अंगात येण्याची गोष्ट नाही, अजिबात नाही. हो, देव पाहण्याची गोष्ट नाही, देव दाखवण्याची गोष्ट नाही, देव सांगण्याची गोष्ट नाही, देव अनुभवाची गोष्ट आहे. ओ, एखादा उसाच्या कडेला गेला आणि म्हणला, वा 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 वा, काय ऊस गोड आहे, काय ऊस गोड आहे, खाल्लाय का? नाही. ग बोलायचं? ज्यानं खाल्लं त्याने गोड म्हटलं तर मान्य. ओ, संन्याशी म्हणला, संसार फार वाईट आहे. त्याला विचारलं लग्न विघ्न, म्हणलं अजिबात नाही. मग बस, तू टेन्शन घ्यायची काही गरज नाही. का? तुला अनुभव आहे का? अजिबात नाही. त्यानं ते बोलू नये. उदाहरणार्थ, वा साखर किती गोड, किती गोड, किती गोड. अरे गोडच आहे, विशेषण लावतो काय? गोडच आहे. मग साखर गोड आहे, खाऊन की पाहून? खाऊन गोड आहे, पाहून नाही. कालवण फार खारट आहे, विचारलं कुठं आहे, म्हणले गॅसवर आहे. थोबाड नाही फोडा, खाल्यावर कळत. खाल्लंय का? नाही. मग तू आरत कालवणामधला दोष काढायचं तुझं अजिबात काम नाही. खा आणि मग सांग. खाल्लं तर तुला सांगता येईल, नाही तर सांगण्याची काय परिस्थिती आहे? तसा एक जण उठला आणि म्हणला, खाओ, जगात देवच नाही. त्यांच्यासाठी उत्तर आहे, जगात देवच नाही असं म्हणणं चुकीचं आहे. देव आहेच याच्यावर कोणाचं चॅलेंज नाही. म्हणून नामदेव रायांचा सुंदर मागणी पर अभंग आहे. अभंगाचा धावता भावार्थ असा आहे, नामदेव राय देवासमोर उभे राहता, देव एकतर काही मागूच नाही. पहिली गोष्ट आहे, देवाकडं मागूच नाही. पण देवा मी मागतोय. नामदेव राय म्हणताय, देवा मागायला आलोय, पण आतापर्यंत जे मागण्यात आले त्यांच्यापेक्षा मी वेगळं मागतोय. आतापर्यंत तुम्ही रात्रंदिवस संसार केला, शेजारच्याला फायदा झाला का? ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याने कधी 100 रुपये शेजारच्याला दिले का? नाही. मग 10,000 रुपये पगाराला काय माचीस घ्यायची का? समाजासाठी किती करतो याला किंमत आहे. 22 पोते सा भाकरी, 22 पोते बाजरी तुझ्या घरात आहे आणि शेजाऱ्याचं पोरग उपाशी आहे. 22 पोते काय उकड्यात फेकायचे का? त्यातली पायलीवर दिले का? नाही. मग बस. हो, समाजासाठी किती करतो याला फार किंमत आहे. संपत्ती कुणाकडेही असेल तिचा वाद नाही. संपत्ती झाडाच्या सावली सारखी आहे. सकाळी सावली झाडापासून 2 किलोमीटर लांब आहे, दुपारी झाडाच्या खोडाभोवती आहे आणि संध्याकाळी सावली दिसत सुद्धा नाही. वा, सकाळी सूर्य कोमाला आहे, दुपारी तप्त आहे. सकाळी वाटत सूर्याने उगावा, दुपारी वाटत सूर्य नसावा आणि संध्याकाळी वाटत सूर्य असावा तरी दिसत नाही. सूर्याला 3 अवस्था आहेत,
सकाळी कोमालय दुपारी तपताय ह्या वेळेस नाहीच. झाडाच्या तीन सावल्या तस संपत्ती सकाळी असेल आणि दुपारी नसेल, दुपारी असेल संध्याकाळी नसेल. आज नोटांवर झोपणारा सुद्धा दुसऱ्या दिवशी फुटपाथवर भीक मागू शकतो, ही देवाची किमी आहे. ओ ज्याच्या घरात 22 कोताळ्या साखर शिल्लक आहे आणि टोटल घराला डायबिटीस आहे, व्हॉट इज द यूज ऑफ शुगर? काय साखरेचा फायदा आहे? त्यांनी सांगितलं वा आमच्या घरातलाही साखर आहे, फेकून दे. एक वेळ साखर नसली तर चालेल पण डायबिटीस बाईच्या बाईच्या घरामध्ये 12 तोळ्याची नत पडलेली आहे. फक्त नाक नाही तर नत का असाय? काय उपयोग आहे? एक वेळेस नत नसली तर चालेल. नत नसली तरी काय आडून राहिलं नाही, पण नाक पाहिजे. नत नसली तरी चालेल पण नाक पाहिजे. एकाच फार मोठं दुकान आहे, फार मोठं दुकान आहे, फार मोठं दुकान आहे. तो म्हणला दुकान आहे तितका माल आहे, फक्त गिराईक नाही तो माल. काय पिटून द्यायचंय का? माल कमी असू दे पण गिराईक असू दे. विठ्ठल विठ्ठल पण गिराई असावा, थोडी शेती असावी पण नीटकी करावी. नाही तर शेती करू नये, नाही तर ज्याला कमी शेती आहे ना त्याला किडा जास्त. हे वैशिष्ट्य आहे, इट इज नॉट पॉलिटिक्स, इट इज ए सायकोलॉजी. हे माणूस शास्त्र आहे की ज्याला ज्ञान कमी त्याची शायनिंग मोकार. तुम्ही पहा 10वी 12वीला नापास झालेले पोरग पहा, बॅगी कुणीकडं, सॉक्स कुणीकडं, दोऱ्या कुणीकडं, इतकं झलक हानित का शिक्षक रिटायर होईपोत 12वी सुटत नाही, शायनिंग वारी मरत. ते बुट घालीन, सॉक्स घालीन, काय करीन? स्त्रिया सुद्धा स्नो लावतात आपल्याकडं. अरे बाया तुम्हाला सांगून टाकतो, स्नो कायचा बनी द्या. अमेरिकेतल्या लोकांचा शेंबूड एकत्र करून तापवला जातो आणि त्यामध्ये वासाचे पदार्थ टाकले जातात. स्नो लावल्यावर चेहरा चिकट पडतो, याचं कारण शेंबूडच पॉवरफुल राहतो. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी, कळलं का पा? नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. जे नैसर्गिक आहे ते आहेच. तुम्ही त्याला पावडर लावा, स्नो लावा, फेअर अँड लवली लावा, पॉन्डस्टिक लावा, लिपस्टिक लावा, त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. एका ताटामध्ये केळी, सफरचंद, गुलाबजामू घ्या आणि गाडवाला सांगा कम अँड टेक ब्रेकफास्ट. येन म्हणले नाश्ता कर. गाडवाला नाश्त्याचं सुख आहे का? राखण उकडण गाडव. त्याला अहो त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, डुकराला फेअर अँड लवली पॉन्स पिन्स लिपस्टिक लावा, त्याच्या कानात अत्तराचे भोळे घाला आणि डुकराला सांगायचं संध्याकाळपर्यंत गाठरीत जायचं नाही. राहील अहो डुकर बुलढाण्यावरून आली तरी राहिली नाही तर अत्तरानं काय राहते? वाक्य म्हणायचं नाही, मी कोणत्याही वाक्याला प्रमाण दिल्याशिवाय बोलणार नाही. वाक्य का? मुक्त फलहार खलासी घातला, कस्तुरी शुक्राला सोजविली, वेद परायण पतीला सांगे ज्ञान तयाची ते खून काय जाणे. वा काय त्याला फायदा आहे? तसं मी म्हणतो 100 पोरांचा बाप होण्यापेक्षा एका पोराचा बाप व्हावा पण नीट व्हावा. नाही तर नसतं. आज 50% स्त्रियांना बाळणपणाची फुकट तकलीवी नसते झाले तर कुठं काही आडेल? नव्हतं आणि अजूनही हे गेले तर यांच्या वाचून काही थांबेल नाही. मातेची खोळी दगड आला पोटाचे, मातेची खोळी दगड आला पोटाचे,
शंभर, पांडव पाच, कौरवांचं कुणी नाव घेत नाही, कौरव शंभर पांडव पाच तरी नाव माग गेलं, अभिमन्यू एक, अभिमन्यू एक, कौरव शंभर पांडव पाच अभिमन्यू एक, नाव कुणाचं? अभिमन्यूचं. मग एका सुंदर मुलाचा बाप व्हावं, फुकट आदबू नये. एवढं कळलं तरी लय झालं, कारण आता आपल्याला त्याचा फायदा नाही, आपल्या यष्टे निघून गेल्या. आता आपल्याला ते फायदा नाही, आपली जी जखमारी व्हायची ती झाली. आता भरीला अर्ज माग घेता येत नाही. आता एक तर उमेदवार पडू नये तर डिपॉझिट जावं. आता काय लागला जे काय आपल्या हातात नाही आपल्याला. बरं तवाय कळत होत तर कवा कळत होत? कळत नव्हतं तेव्हा लग्नात सांगितलं ना तुम्हाला, सगुना गुना नुर पवरा. वा, सगुना याचा अर्थ चांगल्या गुणाची, नुर पवरा याचा अर्थ राजाला शोभेल अशी स्वस्वरूपान सुंदर कन्या तुला दिली, तू नीट राहा. आणि लग्न झाल्यावर तुला काय व्हावं, दीड महिन्यात आई बापातून व्हायला निघू नको, जन्मदा त्या आई बापांच्या वाटण्या करू नको. जे आईनं रक्ताचं पाणी करून दूध पाजलं ते आईला स्तनापेक्षा वेगळा राहू नको. अरे आतापर्यंत तू पावसर दूध विकत घेतलं तर तुला 5 रुपये द्यावे लागतील. 5 वर्ष आईच्या स्तनातलं फुकट दूध पेलायची जाणीव तरी ठेव. विठाल विठाल विठाल. जगात माणसासाठी जर काही कोणी केलं असेल तर ते फक्त आईनं केलं असेल. बस, जगामध्ये आईसारखं निस्वार्थी प्रेम करणारी गोष्ट दाखवून दे. अरे एका बाजूने आईचं पातळ जर ओलं झालं तर आईने ते स्वतःच्या अंगावर घेतलं असेल आणि कोरड तुला टाकलं असेल. अरे तू पोटात असताना तुला त्रास होईल म्हणून आईनं कठीण पदार्थ सुद्धा खाल्ले नसतील. आजारी पडल्यानंतर रात्रभर तुझ्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवून आईने रात्र जागला असेल. आईनं तुझ्यासाठी काय केलं नाही एवढं आठव. आईच्या स्तनातलं 5 वर्ष फुकट दूध पिला, अंगा खांद्यावर पाहिजे तेवढा खेळला, 5000 वेळा आईचं शरीर घाणीनं भरवलं असेल तर तिनं कधी किळस केली नाही. आणि तू फक्त आजारी पडून बघ, बायको तुला दुपारीत हॉस्पिटलमध्ये नाही दांबटलं तर मग भेट. बाई डॉक्टरला, बायको डॉक्टरला फोन करते, हॅलो डॉक्टर.